नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वात प्रथम ॲडव्हान्समध्ये तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर रक्षाबंधन अगदी काही दिवसांवरच आलेलं आहे, तर बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेला हा रक्षाबंधन आपल्या भारत देशामध्ये अगदी उत्साहात साजरा केला जातो। रक्षाबंधन हा सण नेमका 30 ऑगस्टला आहे की 31 ऑगस्टला असा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तर रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ पण आहे, तर या काळामध्ये स्त्रियांनी चुकूनही आपल्या भावाला राखी बांधू नये, त्यामुळे काही शुभ मुहूर्तावरच कोणतीही कामे केलेली चांगली असतात असं आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात येतं। तर हे तर भद्रा काळामध्ये राखी का बांधू नये त्यापाठीमागे काही धार्मिक कथासुद्धा आहेत, तेसुद्धा तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच भद्रा काळ म्हणजे काय त्या सर्वांची माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेला हा रक्षाबंधन सण हिंदू धर्मामध्ये त्याला विशेष महत्त्व आहे। रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो। भावा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणाला बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करतात। त्या बदल्यामध्ये भाऊ बहिणीच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटापासून प्रत्येक संकटापासून तिचे रक्षण करण्याची शपथ घेतो आणि तिला एखादी सुंदर भेटवस्तूसुद्धा देतो। तर यावर्षी रक्षाबंधन कधी आहे, तर रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। तर यावर्षी श्रावण पौर्णिमा तिथी आहे, 30 आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येईल। पण त्याला शुभ वेळ दिलेली आहे, ती शुभ वेळ कोणती आहे ते पण जाणून घेऊया। त्याआधी श्रावण पौर्णिमा तिथी कशावर आलेली आहे ते पाहूया। श्रावण पौर्णिमा तिथीवर भद्राची छाया आहे, तर धार्मिक मान्यतेनुसार भद्राची छाया असेल तर त्या काळात रक्षाबंधन किंवा इतर कुठलेही सण साजरे केले जात नाहीत। म्हणजेच भद्रा काळात बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे म्हटले जाते। भद्रा काळ अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची छाया किती काळ राहील आणि राखी कधी बांधावी हे आपण आता जाणून घेऊया। रक्षाबंधनाचा किंवा राखी पौर्णिमेचा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे यावर्षी श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10:58 सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7:07 समाप्त होईल। तर पौर्णिमा 2 दिवसांची असल्याने यावेळी रक्षाबंधनाचा सण देखील 2 दिवस साजरा करण्यात येणार आहे। मात्र रक्षाबंधनावर भद्राची छाया असल्यामुळे यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तर यावर्षी हिंदू पंचांगानुसार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 भद्रा काळाला सुरुवात होईल ते रात्री 9:01 भद्रा काळ असेल। तर यावेळी तुम्ही राखी बांधायची नाही, त्यामुळे यावर्षी 30 ऑगस्ट रोजी सकाळी भद्रा काळ सुरू होण्यापूर्वी किंवा रात्री 9:03 तुम्ही राखी बांधू शकता आणि 31 ऑगस्ट रोजीसुद्धा सकाळी 7:07 राखी बांधू शकता। तर या शुभ वेळेतच तुम्हाला राखी बांधायची आहे। तर आपण यानंतर जाणून घेऊया की भद्रा काळ म्हणजे काय असतो। तर धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण, भगवान सूर्य आणि माता छाया यांचे अपत्य आहे। पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता। जेव्हा भद्राचा जन्म झाला तेव्हा लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपलं भोजन बनवायला सुरुवात केली। त्यामुळे जिथे जिथे शुभ आणि मंगलकार्य यज्ञ व विधी सुरू होते तिथे भद्रामुळे त्रास होऊ लागला। यामुळे जेव्हा भद्रा काळ असतो तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। धार्मिक मान्यतेनुसार भद्रा स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी अशा तिन्ही लोकांमध्ये वास करते। जेव्हा चंद्र कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर असते। जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात असते त्या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ आणि मंगल कार्य केली जात नाही। भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही असे आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात येते। पौराणिक कथेनुसार भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती, त्यामुळे रामाच्या हातून त्याचा नाश झाला। त्यामुळे या भद्रा काळामध्ये कुठल्याच बहिणीने स्त्रियांनी चुकूनही आपल्या भावाला 30 तारखेला सकाळी 11:00 ते संध्याकाळी 9:07 चुकूनही राखी बांधू नये
यासोबतच भद्रामध्ये राखी बांधल्याने भावाचे वय कमी होते असे सुद्धा शास्त्रामध्ये सांगण्यात येते। तर यामुळेच तुम्ही या दिवशी असे बहीण भावाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला तर या शुभ वेळेतच राखी बांधली जाते, तर त्यावेळेतच तुम्ही सुद्धा राखी बांधा। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा, आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।